पुढची बातमी पंढरपुरामधून। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आज बंद असणार आहे। कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढलाय। माघ द्वादशीला देखील पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत। त्यामुळे भाविकांनी श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी अजून एक दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनानं हे पाऊल उचललंय। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आज सुद्धा बंद असणार आहे। आताची मोठी बातमी आपण पाहताय। कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। विठ्ठल रुक्मिणी मंदिर आज सुद्धा बंद असणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातले आदेश दिलेले आहेत। कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातले आदेश मंदिर प्रशासनाला दिलेले आहेत। दरम्यान याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी नितीन शिंदे यांच्याकडनं। नितीनजी, काय अधिक माहिती आहे? पंढरपूरचं मंदिर आज सुद्धा बंद असणार आहे। निश्चितच आज माघ यात्रेची द्वादशी आहे आणि पंढरपुराच्या चार यात्रा प्रमुख पडतात, त्यापैकी एक माघ यात्रा आहे। यामध्ये जवळपास 4 लाख भाविक येतात। मात्र जो कोरोनाचा जो वाढता संसर्ग आहे हा पाहून यावेळेस संचारबंदी लागू करण्यात आली होती। मात्र संचारबंदी ही काल रात्री 12 वाजता संपलेली आहे आणि द्वादशीलाही जे पंढरपूर तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील जे भाविक आहेत ते पंढरपूरमध्ये येण्याची शक्यता होती। त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आजचा दिवस ही मंदिर बंद ठेवलेला आहे आणि आज संध्याकाळी मंदिर कशा पद्धतीने इथून पुढे सुरू राहील या संदर्भात घोषणा होईल। नक्कीच नितीन, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशही दिलेला आहे, मंदिर मात्र बंद ठेवण्यात आलेलं आहे। भाविकांकडनं कोरोनाच्या नियमांचं पालन त्या ठिकाणी केलं जात आहे का? म्हणाव तसा अवेअरनेस हा भाविकांना सध्या नाही। जो कोरोनाचा जो एकदम मोठा काळ जो होता त्यामध्ये ज्या पद्धतीने भाविक सॅनिटायझर वापरत होते, मास्क वापरत होते, तशा पद्धतीने आता वापरताना दिसत नाही। मास्क जरी वापरला असला तर तो नावापुरता वापरला जातो, त्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो अशी परिस्थिती आहे। आणि आज जर मंदिर जर उघडं ठेवलं असतं तर जे पंढरपूरचे जे मठ आहे त्या मठामध्ये राहणारे भाविक आहेत, त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातले जे भाविक आहेत ते पंढरपूरमध्ये दाखल झाले असते आणि मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली असती आणि अशा पद्धतीचं जे वातावरण आहे हे निर्माण झालं असतं, त्यामुळं आधी विठ्ठलाचं मंदिर बंद ठेवण्यात आलेलं आहे। धन्यवाद नितीनजी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे बंद ठेवण्यात आलेलं आहे।